चार बॉल 16, मुनीष पाटील सूरज केनेच्या विरुद्ध राउंड विकेट फटका, क्वालिटी शॉट, क्वालिटी शॉट, क्वालिटी सिक्स, क्वालिटी बॅट मोनीश पाटीलनं दाखवलाय शेके ब्रदर्स ट्रॉफी मध्ये टेंभवली ब्रँडेड सेक्स. तीन बॉल 10 रनची गरज, बॅट अँड पॅड मध्ये टाकला यॉर्कर, त्या यॉर्करला खोदून काढलं आणि अगदी मनगट इतकं मजबूत आहे ना मोनीस, फ्लिक करताना तो षटकार मारू शकतो, हेलिकॉप्टर मारू शकतो, कवसला सिक्स मारण्याची ताकद त्याच्या बॅटमध्ये, स्विचिट तो चांगल्या प्रकारे मारतो. इथे मात्र काय करेल मोनीश, 3 बॉल 10, एखादी डबल, एखादा 4, एखादा 6, हाय व्होल्टेज ड्रामा तुमच्या समोर. टेंभवली विरुद्ध गोरसईब, फटका हा देखील चाललाय, डाव्या स्टिकला टाकलाय, पाठवलाय फाईन लेगच्या बाहेर. टेंभवली या मॅच मध्ये आली आहे परत, कारण मैदानावरती घातलाय धुमाकूळ, षटकारांचा पाडला पाऊस. फलंदाज मोनीश पाटील आहे ऑन फायर. केनेच्या विरुद्ध आले षटकार 2, जी गोरसई टीम अगदी प्रतिस्पर्ध्याला डॉमिनेट करण्यासाठी ओळखली जाते त्याच गोरसईच्या अगेन्स्ट टेंभवली चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळाली आहे. चर्चा करण्यास भाग पाडलाय पवन, कपिल, किशोर, सूरज एकत्रित आलेत आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे बॉल बाकी आहेत 2, रन बाकी आहेत मैदानावरती 4, 2 बॉल 4 रनची गरज, सामना जिंकणार कोण? भिवंडी क्रिकेट मधील दोन्ही टीम्स अशा आहेत की एकदा का ज्या मैदानावरती उतरल्या पूर्ण भिवंडी आपलं काम, आपला व्यवसाय थोडासा बाजूला सारून अगदी टीव्ही मॉनिटर सोबत बसते आणि जसं आपण एखादी मॅच पाहताना थम्सअप घेऊन एन्जॉय करतो, अगदी त्या थम्सअप पिणाऱ्या प्रेक्षकांना मोनीश पाटील सांगतोय मैं आज कुछ तुफानी करता हूं. लगातार 2 ठोकलेत, 2 बॉलमध्ये मारायच्या 4 धावा, कंपल्सरी चेस, फुल टॉस, मॅच फिनिश, बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, जिंकली टीम, जय हनुमान टेंभवली. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पड़ता है और हार कर जीतने वाले को लोग टेंभवली का मोनीश पाटील कहते हैं. अभिनंदन, वेल प्लेड बॉयज एंड हार्ड लक टीम, चैंपियन गोरसईब. क्या बॅटिंग केली बेधडक, अगदी शेगण करा गोरसई आणि टीम टेंभवली, अशा मॅचेस सातत्यानं होतच राहतील. कधी टेंभवली जिंकणार, कधी गोरसई जिंकणार, भिवंडीकरांचा क्रिकेटचा नाद हा मात्र कधी नाही मिटणार. मोनीश पाटील ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, यायचं मोन्या फास्ट, एक्स्ट्रा वेळ आपल्याकडे नाहीये आणि सामनावीराचा पुरस्कार मोनीशला दिला जाईल. हडलक महेंद्र दादा, जीत या हो हार हो तू राजा है, तू राजा ही कहलाएगा, असं व्यक्तिमत्व म्हणजे महेंद्र दादा म्हात्रे शरीरावरती नेहमी स्माईल असते. आता लवकरच त्यांची टीम दुबईला जाईल, तब्बल 13 लाख रुपये इन्व्हेस्ट करून त्यांची टीम दुबई गाजवेल. जगत सरकार, करण अंबाला, ही सगळी स्टारकास्ट इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल दीपक दादा प्रतिष्ठानमध्ये खेळताना. तर मॅन ऑफ द मॅच मोनीश पाटील आपण तोरा करा लगेच या. तर आजचा दिवस अतिशय चांगली साथ प्रेक्षकांनी दिली, भिवंडीकरांनी मागचे 5 वर्ष भरभरून प्रेम दिलं आणि 23-24 चा हंगाम आज भिवंडीमध्ये पहिला दिवस होता, भरपूर एन्जॉय केला आज भिवंडीच्या क्रिकेटला. थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव, असंच प्रेम तुम्हा सगळ्यांचं नेहमीच राहील, त्याबद्दल सगळ्या मित्रांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून मी इथनं रजा घेतो. या आपण जाऊयात सुभाष धुमाळ यांच्याकडे. मोन्या थोडा या फास्ट मारतो मॅचसाठी लवकर. मोनीश पाटील आपण तोरा करा लगेच या. मॅन ऑफ द मॅच मोनीश पाटील ठरलेला आहे. चौथा संघ नक्कीच टेंभवली संघ आपल्याला टॉप 4 मध्ये व्हायला मिळतोय. हडलक गोरसेबी, अभिनंदन टेंभवली. मोनीश आपण या, आपलं सेलिब्रेशन नंतर करा, सर्वप्रथम आपण या.